Thank you.
नहीं नहीं डिपेंड करता नहीं का हाँ ये तो नहीं रहा बरा बरा सर गाड़ा Thank you.
बहादरपुर का नाशिक 17 रेडकर का नाशिक पकड़ अपयशी बहादरपुराची आणि किती सर दोन दोन पॉइंट नाशिकला शपथन झाले आता 19 नाशिक बहादरपुर 10 कालपासाचे रोमांचक अशा मान्याचं झालं म्हणलं पावसाच्या बंद करून आपण नाटक पद्धत सुरू केली आहे म्हणजे जो संघ बाद होऊन तो डायरेक्ट स्पर्धेच्या भागात जाईल 7 पॉइंटचा फरक 7 पॉइंटचा फरक सांगली चप्पल नाशिक पथका दिसत आहे उत्कृष्ट असं खेळाडू चांगलं निवेदन पकड आणि पुन्हा प्रेक्षकांना काही मॅचेस पाहायला मिळाल्या नाहीत म्हणून आयोजकांनी या मॅचेस पाहण्यासाठी खास सोय केली आहे तर आपण आपल्या हातातल्या 100 मेडल मध्ये एक पकड अपयशी पकड तर आपण आपल्या 100 मेडल मध्ये या कबड्डी मॅचेस होऊ शकतात टीएसकेपी कबड्डी असं त्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च करू शकता आपल्या कालपासून झाले सर्वांमध्ये आणि एक पॉइंट नाशिक करे 12 बाबतो नवीन संस्कार आपल्या मुलांमध्ये टी एस के पी टी एस के पी टी एस के पी कबड्डी टाका तुमच्या मुलांमध्ये कालपासून आज सर्व मॅच तुम्हाला युट्यूब चॅनल भेटणार सोबतच त्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेवटचे आता 5 मिनिट बाकी आहेत या मॅचेसला बाबतीत वर्सेस नाशिक याच्यानंतर लामकाणी वर्सेस हट्टी राहणार आहेत दोघी ते मन करायचे त्याच्यानंतर कॉटर फायनल असेल बहादरपूर आहेत लामकाणी वर्षासाठी दोघं तुम्ही तयार आहे आज अगदी सूचना आहे नाशिक वर्ष बहादरपूर बघूया किती हा एक पॉईंट बहादरपूर सामना आहे म्हणून शक्यतावर हा सामना करू शकतो जर बहादरपुराने काही दाखल होत आपील आहे पाहूया ही पकड नाशिकची यशस्वी यशस्वी पकड एक पॉईंट नाशिकची ही वेळ बघूया किती हा दिवशी 2 मिनिटाचा हत्तीवाल्यांकडे आता वेळ कमी असल्यामुळे पॉईंट असल्यामुळे बघूया नाशिक वर्षे बहादरपूर बऱ्यापैकी 12 पॉईंटचा हा मोठी जरी बहादरपूर गटाला या 1 मिनिट मध्ये कव्हर करायचा आहे बघूया त्याचा आणि बहादरपूरने 2 गट 2 पॉईंट घेतले आहेत 19 आणि नाशिक आहे 28 नाशिक 28 19 बहादरपूर कमी वेळ आहे
बघूया काय पुन्हा आपले प्रतिज्ञा खेळवले आणि शेवटचे 30 सेकंद लागले शेवटचे 30 सेकंद लागले 3 सेकंदामध्ये 1 पॉईंट बघूया जवळजवळ नाशिकने ही मॅच सध्या खिचत घातली आहे तरीही बघूया आणि हा टायमा गुण झालेला आहे नाशिक हा नाशिकचा अभिनंदन कौतुक याच्यानंतर हट्टी